आता जेईई नीट सीईटी साठी कराड सांगली पुणे मुंबईला जायची गरज नाही, तर आता या सर्व सुविधा आपल्या जवळच्या म्हणजे आपल्या विट्यात बालाजी अकॅडमीत उपलब्ध। भविष्याचा वेध घेणारी नामवंत अकॅडमी, आमची वैशिष्ट्ये, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद, मर्यादित प्रवेश, वैयक्तिक लक्ष, 9 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या, सुसज्ज असे क्लासरूम, शिक्षणाबरोबर संस्काराची हमी, स्पेशल कोचिंग सोय, रेग्युलर जेईई सीईटी एनडीए प्रवेश सुरू। गेल्या 8 दिवसांपासून बहे तालुका वाळवा येथील रामलिंग बेटावर अडकलेल्या पुजारी अनिल सीताराम बडवे, सुमन अनिल बडवे व त्यांची नात मोहिनी कुलकर्णी या कुटुंबासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देवदूतच ठरले। निसर्गाच्या रौद्र रूपापुढे सदाभाऊंची मदत यशस्वी झाल्याने बहे व वाळवा तालुक्यातील नागरिकांनी सदाभाऊंच्या धाडसाला सलाम केलाय। वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा या दोन नद्यांच्या महापुराने वेढा दिला आहे। गेले 3 दिवस शासकीय यंत्रणा व कृषी व पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे स्वतः पुराच्या पाण्यात उतरून जास्तीत जास्त मदत कशी पूरग्रस्तांच्या पर्यंत पोहोचेल यासाठी खडा पहारा देऊन कार्यरत आहेत। या सर्वांचा कळस व एक मोठे आव्हान म्हणून बहे येथील रामलिंग बेटावर पुरात अडकलेल्या 2 महिला व 1 पुजाऱ्याला बाहेर काढणार याकडे सर्वांचे लक्ष होते। प्रचंड पाऊस व तासातासाला वाढणारी पुराची पातळी यामुळे रामलिंग बेटाकडे जाण्याचा जलमार्ग खडतर होत होता। यासाठी प्रशासनाकडे हेलिकॉप्टरची मदत मागण्यात आली होती। बुधवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत हेलिकॉप्टरची व्यवस्था झाली नाही व रामलिंग बेटावर अडकलेल्या लोकांचा धीर तुटल्यावर सदाभाऊंनी व्हाईट आर्मीच्या लोकांना घेत बहे येथील पुरात स्वतः उतरण्याचा निर्णय घेतला। जीवाची पर्वा न करता बोट घेऊन ओढ्या मार्गे बहे गावाला वेढा टाकत अडथळे पार करत नदीचे मुख्य पात्र गाठले। नदीच्या तीव्र प्रवाहाच्या उलटे जात 3 किलोमीटर जात बोटीतून सदाभाऊंनी रामलिंग बेट गाठले। यावेळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनीही भाऊंना तुम्ही स्वतः जाऊ नका, फार मोठी रिस्क आहे अशी विनवणी केली। मात्र गावकड्यात वावरलेल्या सदाभाऊंनी कोणाचेही न ऐकता स्वतः जात त्या 2 महिला व पुजाऱ्याला घेऊन आले। या घटनेने त्या महिलांच्या व पुजाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।